प्रत्येकाला शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळायलाच हवा यासाठी शासनानं सर्व शिक्षण अभियान सुरू केलं. पण देशात या अभियानाचा कसा बोजवारा उडालाय त्याचं हे विदारक वास्तव. मोहाडी तालुक्यातील ही जांब येथील जिल्हा परिषदेची शाळा. मुलांचा हा गोंधळ पाहून मधली सुट्टी झाली असावी असंच तुम्हाला वाटेल. पण या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण दिवसच मधल्या सुट्टीसारखा असतो. कारण शाळेत शिकवायला शिक्षकच नाहीत. या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत तब्बल 500 अधिक विद्यार्थी आहेत. आजूबाजूच्या 12 गावांमध्ये दुसरी शाळाच नाही, त्यामुळे जांबची शाळा हा एकच पर्याय. या शाळेत 16 शिक्षक आणि 1 प्राचार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यापैकी एकही जण शाळेकडे ढुंकूनही पाहत नाही, त्यामुळे रोज विद्यार्थी शाळेत येतात मात्र शिक्षकच नसल्यानं काय आणि कसं शिकायचं. सरतेशेवटी जेवणं आणि घरी जाणं एवढंच या विद्यार्थ्यांच्या नशिबी. शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्थाही दयनीय, पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. शाळेचा सर्व कारभार चालतो तो एका सहाय्यक शिक्षकाच्या भरोशावर. प्रशासन चालवणारे आहेत ते आमचे ST लंडगे सर आहेत. तेच आज अनुपस्थित असल्यामुळे त्याबद्दल मी माहिती नाही देऊ शकत. वेळोवेळी चपराशांना स्वच्छता करण्याबद्दल सांगतोच आणि होते स्वच्छता, परंतु सध्या आहे दुरावस्था हे मान्य आहे. विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षकच शाळेत येत नसतील तर मुलांना शाळेत पाठवायचं तरी कशाला, असा सवाल आता पालकही विचारू लागलेत. ते शाळेत कधीच वेळेवर येत नाही, वेळेवर येत नाही, कधी मनमर्जीप्रमाणे ते जातात. इथल्या मुख्याध्यापक ते कधी येतात कधी येत नाही. शाळेची एवढी दयनीय अवस्था आहे की आज आम्हाला असं वाटून राहिलं की आमच्या मुलाला इथे आपण शाळा शिकवायचा की नाही शिकवायचा. दूर दुरून विद्यार्थी या शाळेत पायपीट करत येतात. आज तरी शिक्षक येतील या एकाच आशेवर, मात्र रोजच त्यांची निराशा होते. शिक्षणाची गोडी असूनही भंडारा जिल्ह्यात एक पिढी शिक्षकांच्या नाकारतेपणामुळे वाया जाते. याला सक्तीचं शिक्षण म्हणायचं की शिक्षा? माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.